काकीने आतूनच विचारलं, कोण आलंय? भगवंतानी बाहेरून उत्तर काय दिलं माहितीये? अजून 12 वर्षांनी तुमच्याकडे यावं असं ज्याला वाटतंय तो मी आलोय. बेधुंद झाली, दार उघडलं, भगवान समोर बघितल्यानंतर भाव विभोर झाली काकी. पाठ टाकायचा भगवंताला आणि त्याला बसायला द्यायचं तर त्याला खाली बसवलं आणि काकीच पाठावर बसली. भाव विभोर झाली, काय कळलंच नाही ना काय करावं. अशी गोपिकांची अवस्था झाली होती, त्या कुंकू डोळ्यात घालत होत्या आणि काजळ डोक्याला लावत होत्या. भाव विभोर झाल्या, ती पाठावर बसली, देवाला खाली बसवलं. आता आयत्या वेळी काय करणार? केळाची फणी होती चांगली पिकलेली, ती उचलली, केळ सोलायची, आपण केळ खायची आणि देवाला साल चारायची. ती साल चारायला लागली. देवही मनसोक्त खात होते, मस्त खात होते. दरबार संपून जेव्हा विदुर काका घरी आले, हे सगळं चित्र बघितलं. ही केळ खाते आणि साल त्याला देते. भानावर आणलं, काय करतेस तू? पाटावर बसलीस, त्याला खाली बसवलंय. तू केळ खाते, त्याला साल चारतेस. आता काकी शुद्धीवर आली, चूक झाली. मग केळ सोललं, साल बाजूला टाकलं आणि भगवंताला केळ जेव्हा चारायला लागली, भगवान म्हणले भूक संपली, कारण मगाचा भाव आता याच्यात नाही. आता तो केळ चारायला, तो जो होता पहिला तोच योग्य होता, दृष्टांत संपला. मग निस्सीम भाव उल्लासे, मग अर्पावयाचे निमिसे. असा जो भगवत भक्त भगवंताला आपली भक्ती अर्पण करील, त्या भक्तीची अभिव्यक्ती करील. ज्ञानोबाराय म्हणतात, पै भक्ती आहे की मी जाणे, येथे सान तोर नमणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. प्रवचनाला समारोप करत असताना एवढंच सांगेल की आपण सर्व सुज्ञ आहात, बहुश्रुत आहात, भगवत भक्त आहात. या ठिकाणी आता आदिशक्ती भगवतीचा विग्रह स्थानापन्न झाला. सर्वांग सुंदर मूर्ती, पाहिल्या वेद लावी अशी मूर्ती समोर स्थापना झाली. आता इथून पुढे दर्शनाला जाताना या भावयुक्त अंतकरणानं जायचं. आपल्याकडे जे असेल ते व्हायचं. फळ असो, फूल असो, पान असो, पाणी असो, काही नसेल तर दोन हाताचा नमस्कार असो, पण तो भावशुद्ध अंतकरणाने जर केला तर आदिशक्ती तुमच्यावर कृपा होईल. आदिशक्तीला प्रार्थना करतो. साधू संतांनी केलेली प्रार्थना एवढीच आहे की त्यावेळेला एक शुंभ होता, एक निशुंभ होता, एक महिषासूर होता. आज घराघरात महिषासूर आणि गल्ली गल्लीत शुंभ निशुंभ निर्माण झालेत. आज आदिशक्तीची फार मोठी नितांत गरज आहे, तिने प्रगट व्हावं, शुंभ निशुंभाचा निकाल लावावा. आणि त्याच्याही पुढची प्रार्थना एवढीच राहील की जो आज सगळ्या जगताला मारक ठरलेला महामारीचा कोरोना नावाचा जो काही रोग आहे, हा त्या राक्षसाप्रमाणेच आहे. आदिशक्तीने आपल्या हातातली आयुध उचलावीत आणि हा कोरोना जगतातून नाहीसा करावा, असं आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना करतो. तिने असं कृपादान आम्हाला द्यावं. आपण सर्व गासची मंडळी आणि पंचकृषीतून आलेली सर्व मंडळी, विशेषत्वानं आजची उपस्थिती जी आहे ते माझे सन्मित्र आणि अध्यात्मातील सहयोगी माननीय श्री छगनदादा नाईक साहेब, मनोहरपंत आमचे बसलेत, त्यांचे बंधू सुधीरपंत बसलेत, सामवेदी समाजातील सर्व मंडळी इथं आहेत, आमचे यशवंतराव आहेत, स्वामी मठाचे आमचे संदीप भाऊ आहेत आणि अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती निश्चितच प्रेरणादायी आहे. या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आपण सर्व भक्तिमती माता, भक्तिमान पुरुष मोठ्या श्रद्धेनं बसलात. ज्ञानेश्वरीचं काही चिंतन ऐकलं, ज्ञानेश्वरी नित्य वाचली पाहिजे. मी तुम्हाला बाकी काही मागणार नाही, पण ज्ञानेश्वरी आमच्यासाठी ज्ञानोबारा निर्माण केली. दररोज एक 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्या पाहिजेत. खरं सांगू, वाचिलं जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. आपला प्रापंचिक वेळ चालूच आहे, पण 2 का होईना ज्ञानेश्वरीच्या, 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचाव्यात. एखादा तुकाराम महाराजांचा अभंग वाचावा, ती अक्षरं कुठे तुम्हाला प्रसाद देऊन जातील हे नाही सांगू शकत. ज्ञानोबाराच्या मुखातून निघालेली ज्ञानेश्वरी ही साक्षात ज्ञानोबारायांची वाङ्मयीन मूर्ती आहे. आपण त्याचं रोज दर्शन घेतलं पाहिजे. आम्ही वारकरी मंडळी, आमचा दिवस ज्ञानेश्वरी सुरू होतो आणि आमची रात्र तुकोबाराच्या गाथ्यानं संपन्न होते. आमचा श्वास ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी आणि प्रश्वास तुकाराम महाराजांचा गाथा आहे. आम्ही ज्ञानेश्वरीने गाथाशिवाय जगू शकत नाही. माझ्या कार्यगौरवात मी माझं मनोगत व्यक्त केलं आहे की ज्ञानेश्वरीने गाथा जर आमच्याकडे नसती तर आम्ही कोणत्या आधारानं भक्तिपंथाची मार्ग चाललो असतो. आम्हाला भक्तिपंथाची वाटचाल करत असताना ज्ञानेश्वरी आणि गाथा यांच्यासारखे दीपस्तंभ आमच्या समोर आहेत, म्हणून आमची वाटचाल अत्यंत सुयोग्यरित्या होऊ शकते. समारोप करताना एवढीच प्रार्थना आहे, वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, परस्त्री पाप नजरेने पाहू नका. दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, जय जय रामकृष्ण हरी मंत्र म्हणा,
आनंदी पंढरीची वारी करा, सुखाने संसार करा, आणि हे सगळं करण्यासाठी गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, त्याच्यासारखा आनंद कशातच नाही मंडळी। मी जरा बोलू, आपण या जन्मात संत नाही होऊ शकत, नाही होऊ शकत, इतकं सोपं नाही आहे ते। या जन्मात आम्ही संत नाही होऊ शकत, किती जरी प्रयास केला आणि किती साधना केली तरीसुद्धा या आयुष्यात आम्ही संत होऊ शकत नाही। पण एक होऊ शकतं, आम्ही संतांचे होऊ शकतो। आम्ही ज्ञानोबराय होऊ शकत नाही, पण ज्ञानोबरायांचे होऊ शकतो। ज्ञानोबरायाने आपल्याला कुशीत घ्यावं, फार केलं आहे ज्ञानोबरायाने आपल्यासाठी, फार केलं आहे तुकोबरायाने आपल्यासाठी, फार केलं आहे एकनाथ महाराजांनी आमच्यासाठी। त्याचं वाङ्मय पाहावं, वाचावं, आपल्या जीवनामध्ये बदल घडवावेत। मनुष्य देह परत नाही आहे, लक्षात ठेवा। लादला हा देह कागद आली न्याय असं संत बोलतात। पुन्हा मनुष्य देह येईल का नाही, नाही सांगतायत, सांगू सांगू म्हणता। आपण सगळे उपनगरात राहणारे, नायगाव स्टेशन असेल, अंधेरी स्टेशन असेल, पश्चिम रेल्वेची मुलुंड असेल रेल्वेचं, मध्य रेल्वेचं, ही सगळी स्थानकं बघा। एखाद्याच स्थानकावर जंक्शन असं नाव आहे, वसई जंक्शन, नायगाव जंक्शन नाही आहे, नाही एखाद्या विषयी कल्याण जंक्शन, बॉम्बे सेंट्रल जंक्शन, ते जंक्शन का म्हणतात त्याला? त्याचं कारण आहे, ज्या स्थानकावरून विविध दिशेनं गाड्या सुटतात त्याला जंक्शन म्हणतात, लक्षात ठेवा। तसं मनुष्य देह हे जंक्शन आहे, हा देह म्हणजे जंक्शन आहे, इथून गाड्या सुटतात। मनात आली तर ही गाडी अलंकापूरला जाईल, आणि मनात आलं तर ही गाडी लंकापूरला जाईल। कुठं न्यायची आपण ठरवायचं आहे। मनात आलं ही गाडी क्षीरसागरात जाईल, मनात आलं तर ती नवसागरात जाईल। आपण ठरवायचं कुठं जायचं, जंक्शन स्टेशन आहे। याच देही घडे देवाचे भजन, इथंच तुम्हा येण्याचं शरीर आहे, शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिडा पडे। या नरदेहाचं सर्वांनी सार्थक करून घ्यावं। प्राप्त झालं तर प्रभूच्या कृपेनं काय होणार नाही महाराजा, काही होऊ शकतंय हे संत कंठरावानं सांगतात। आज सुंदर मंदिर झालं, मी आतापासून इथेपर्यंत चिंतन करीत आलो, तुमच्याकडनं भगवतीची साधना घडावी, तिला उत्तम पद्धतीनं आपण अर्चन करावं अशी प्रार्थना करतो, तिची कृपा आपणाला प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करतो, आणि झालेली सेवा भगवतीच्या चरणी समर्पित करतो। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे, जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनीतिही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दुर्गा माता की जय, सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। कृपया जागेवर बसून राहा। धन्यवाद। महाराजांचं अतिशय सुंदर प्रवचन आणि मार्गदर्शन आज झालेलं आहे आपल्याला। काल या ठिकाणी सद्गुरू श्री योगेश्वर जोशीजी महाराज आलेले, त्यांनी उपासना आणि सातत्य यांचं महत्त्व सांगितलेलं की उपासना उपासनेमध्ये सातत्य पाहिजे। देवीची या ठिकाणी स्थापना होणार आहे, ती शक्ती जागृत व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील भक्ती पाहिजे, आरती पाहिजे, पूजा पाहिजे, आलं पाहिजे, आणि आपण त्याच्यात सातत्य ठेवलं पाहिजे।
त्यांच्या पुढे जाऊन कसं करावं याची माहिती आज या ठिकाणी आपल्याला मिळाली. पत्रम फुलम फलम तोयम. आपण मंदिरात जातो हे सर्व प्रकार आपण घेऊनच जातो, त्याशिवाय मंदिरात कोणी खाली हात आपण जात नाही. गोष्टी आपण हा जो विषय आहे तो सतत आपल्याला घेऊन चालायचा आहे. देवाची आपल्याला अशीच पूजा अर्चा करून आपण ते आपल्या मंदिरामध्ये सतत जागृत ठेवायचं आहे. हे आपल्या आणि ते होण्यासाठी आई जगदंबा आपल्या सर्वांच्या पाठीशी उभी राहील याची खात्री आहे. आता ह्या ठिकाणी मंदिरामध्ये आरती होईल आणि आरती झाली की आपण प्रसादासाठी सुरुवात करणार आहोत. त्यानंतर रात्री 9 वाजता या ठिकाणी श्री जगन्नाथ महाराज पाटील सरळांबेकर यांचं वारकरी कीर्तन होणार आहे. आपणा सर्वांची विनंती आहे की त्या कीर्तनाचा आपण लाभ घ्यायचा आहे आणि त्यानंतर कार्यक्रमाची समाप्ती होणार आहे. कृपया आपण आपल्या जागेवर बसून राहत. इथे आपले गावातली जी मंडळी आहेत आरती घेतील आणि आरती संपली की आपण प्रसादाला सुरू. Thank you.
दुर्गादेवी देवस्थान गावतर्फे इथे उपस्थित सर्व ग्रामस्थ भक्तगण सर्वांचं मनपूर्वक ह्या आजच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तिसऱ्या दिवसाचा चौथ्या दिवसाचा आजचा समाप्तीचा कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचा मनपूर्वक आभार धन्यवाद. आज आपल्यासमोर आपल्याला परिचित असलेले गेली 15 वर्ष आपल्या गावामध्ये कीर्तनाची सेवा देणारे अवप श्री जगन्नाथ महाराज पाटील यांच्या कीर्तनाची सेवा आता सुरू होणार आहे. गेली 15 वर्ष ते आपल्याला सेवा देत आहेत. आपला हा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपण त्यांना विनंती केली होती की आपण 3 दिवस कीर्तनाचा लाभ द्यावा, पण त्यांना ते शक्य झालं नाही. पण तरी पण त्यांची आपल्या प्रेमापोटी त्यांनी आजच्या शेवटच्या दिवशी सांगता सोहळ्यासाठी त्यांनी उपस्थित राहण्याचं मान्य केलं. त्याबद्दल दुर्गादेवी देवस्थानतर्फे त्यांचे मी धन्यवाद देतो त्यांना आणि आजच्या कीर्तन सेवेला सुरुवात करण्यास विनंती करतो. धन्यवाद.
नामातयाचा किंकर नामातयाचा किंकर येणे केला विस्तार येणे केला विस्तार येणे केला हा विस्तार येणे केला हा विस्तार येणे केला हा विस्तार येणे केला एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन मारता
इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर जेणे केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला असे कळस भजन करा सावकाश बहिणी किंवा बहिणी म्हणे फडकती ध्वजा प्रयोग नका करू हेला वाढवा निरूपण केले ओजा ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया पांडुरंगा करो आवाज सा गुरुदास तू पावन दास तू पावन
संतासी रंजवू चित्तासी आपुलिया। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अभीर। भगवान स्वरूप इको बंद करा, इको काढा, इको काढा, गायनाला द्यायचा, व्याख्यानाला कमी करायचं। मग आता आवाज वाढवायला लागेल, इकोत भागवत होता आपला। भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो। कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग, थोर स्त्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या एकनिष्ठ शिष्या बहिणाबाई शिवूरकर महाराज यांचा वारकरी तत्वज्ञानाला एका मंदिराच्या इमारतीच्या स्वरूपात समजून तिच्या रचनेचे टप्पे तात्विक रीतीने सांगणारा अभंग आहे विठ्ठला। आपल्या घासकरांकरता आजचा दिवस सगळ्यात खास आहे, का? ज्याची आपण कित्येक वर्षे वाट पाहत होतो, पर त्याच्यात लवकर होईल असं वाटलं, तर रामराज्याभिषेक जसा कैकईमुळे 14 वर्षे लांबला, त्यांनाही क होता, आपल्यालाही कच होता। हा कोरोना, त्याच्यात कैकईचा दोष नव्हता, प्रॉब्लेम मंथरीने केला, तसा कोरोनाचा दोष नव्हता, प्रॉब्लेम चायनाने केला, त्यामुळे हे सगळं लांबलं। हा एवढं पार केल्यावरच आपण हसू शकतो, 2 वर्षे अजिबात हसू गायब झालं डायरेक्ट। विठ्ठला त्यामुळं आहे, त्यात पुन्हा 2 वर्षे लांबली, आणि तो सुवर्ण योग, तो सुवर्ण काळ आपल्या गास गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावा असा हा क्षण दुर्गा मातेने आपल्याला दिला। तिचा महिमा आपण दूर दूर पर्यंत जाऊन गायलं पाहिजे, म्हणून ती दूर गाय विठ्ठला विठ्ठला। प्रत्येक गाव म्हणजे एक किल्ला आहे, त्याला दुर्ग म्हणतात, आणि त्या दुर्गाची रक्षण करण्याची जबाबदारी जिच्याकडे ती दुर्गा आहे। जरा सोपं बोलू, एखादा किल्ला म्हणजेच दुर्ग असं नाही, आपलं शरीर हे सुद्धा दुर्गच आहे ना, त्याला देहदुर्ग म्हणतात। मग याच्यामध्ये वाईट विचार येऊ नयेत, आला तर तो वाईट विचार ठेचण्याकरता एक दिव्य शक्ती लागते, तिला देवी असं म्हणतात। आत्ता जे निर्व्यसनी असतील त्यांना त्यांच्या मित्रांनी कधीच दारूचा आग्रह केला नसेल काय, बोला। पहिली पाजणारी तो फार राहतात, अरे घे रे मी पैसे भरतो, तू काय, त्याला मी एकदा सभासद झाला का हाच आपल्याला पोषील। विठ्ठला आमच्याकडे लग्न जमवताना म्हणजे आगरी लोकांमध्ये पहिली चौकशी असते, मुलगा पित्त नाही ना, चौकशी चौकशी चांगली गोष्ट आहे बा, दारू पिणारा आवडत नसावा, पण त्याच मुलीच्या हळदीला मरस्तोर प्यायला ठेवतात, म्हणजे हे कोणतं सुज्ञपण आहे, हे कोणतं शहाणपण आहे मला सांगा ना। पहिला गुटखा खाविणारा काय कमी असतो का, मी खर्च करतो तू कशाला घाबरतो, त्याला काय होतं, याच्यात केशर आहे याच्यात बदाम आहे, मग डायरेक्ट का ना, इकडून तिकडून कशाला खातो। मग एका बाईला दुधात टाकायला केशर नव्हतं, तिने दिला गुटखा टाकून, बोलतो अजय देवगणचं म्हणणं आहे। विठ्ठला गुटखा खायला शिकवित असेल तो देवगण नसावा, राक्षसगण असावा। विठ्ठला हे मनुष्यगणांना तर समजायला पाहिजे का, देवगण नाही येतो। मला काय म्हणायचं आहे, एखादा माणूस आपल्याला चुकीच्या कामाला जेव्हा प्रवृत्त करतो
तेव्हा आपण त्याला जे नाही म्हणतो ना तीच दुर्गा आहे. हा आजच्या काळात प्रलोभनांचा जमाना आहे आणि या प्रलोभनांच्या काळामध्ये सगळ्या माणसांना घेराव तर त्या आकर्षणांचा आहे. त्याच्यात स्वतःला स्थिर करून आपल्या निश्चित ध्येयाच्या मागे चालत राहण्यासाठी एकवटवण्याकरता आपल्याला शक्ती पाहिजे का नको? आपल्यात आहे ती, पण ती इकडं तिकडं फार पसरलेली राहते. मी तुम्हाला सोपं विचार, ऊन पडतं का सध्या तुमच्याकडं? तुम्हाला मग काय बर्फ पडणार आहे? इथं परेशान झालोय आम्ही, एवढं गरम होतंय. किती गरम! जो एसी पहिला फक्त बेडरूममध्ये असायचा तो आता हॉलमधून काही दिवसात किचन पर्यंत तरी येईल. विठ्ठल म्हणजे सूर्य आग ओकतो. बरं, एवढी दाहकता असते त्याच्यामध्ये, पण मला फक्त एवढं विचारायचं आहे, त्या सूर्याच्या किरणामध्ये कागद धरला तर जळेल का? कागद धरला तर जळेल नाही? पेपर, पेपर सूर्याच्या किरणात कागद धरला तर पेटेल का? नाही, पेटणारच नाही. काहीतरी करायला लागेल. हा, काय करायला पाहिजे बोल. सारेच कुठे गेली तुझी टीम? काय धरलं पाहिजे मध्ये? बर, बहिर्वक्र भिंग, रुपयाचा डॉलर. विठ्ठला आजोबा आणि नातू यांनी गप्पा कशा मारायच्या हाच प्रॉब्लेम आहे आता. का हा पाणी मागतो आणि तो सांगतो वॉटर नाहीये. काय करावं? काय इतकं अंतर पडलं? भिंग जर धरलं, नुसतं धरल्यावर कागद जळेल, मग त्याचा पॉइंट एक ते भिंगाचे भिंगलेत ते, त्यांना ध्यानाचं झालं नाही. त्या भिंगातून जी किरणं खाली येतात ना ती पसरट चालत नाही. त्यांना एका केंद्रामध्ये स्थिर केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही स्थिर करता, दुसऱ्या मिनिटाला कागद जळू लागतो. म्हणजे याचा अर्थ कागद जळण्याची ताकद कोणात आहे? सूर्याच्या किरणांमध्ये. काच काय करील ते नसलं तर? सूर्याच्या किरणात ती ताकद आहे जाळण्याची, पण त्यासाठी त्या किरणांना एकवटवण्याची शक्ती तुमच्यात पाहिजे, मग कागद जळेल. मित्रांनो, आयुष्यात अडचणी येणार आहे, त्या स्वागताला आहेत. भले त्या विकासाला लागतात, पण कधी कधी जीवावर बेततात. त्या अडचणींना जाळण्याकरता देवाने तुम्हाला ऊर्जा दिली आहे, पण तुमच्या ताकदीनं तिला एकवटवली पाहिजे. त्या ऊर्जेला इतस्तत पसरू न देता एकवटून समस्यावर मात करायला शिकवते, तिला दुर्गा माता म्हणतात. विठ्ठला आणि मन एकवटत केव्हा नाही? अभ्यास करताना पबजी चालू असल्यावर फार लक्षात राहतं नाही का? पाठांतर अर्ध हे ना अर्ध ते, ऑनलाईनवाले तर समजतच नाही कुठल्या विश्वात आहे. विठ्ठला म्हणजे कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा मोह आम्हाला ध्येयापासून दूर नेतो. मग देवी प्रगट झाली, तिने केलं काय? अनादि निर्गुण प्रगट संतांनी केलेलं वर्णन आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी. मोह नावाचा महिषासुर आहे जो तुम्हाला बलवान होऊ देत नाही. त्याला घालविण्याकरता, मारण्याकरता जी शक्ती आहे तिला दुर्गा म्हणतात. त्या दुर्गा मातेची आपण करत असलेली आराधना उपासना तिच्याहीच मनात आलं. सगळ्यांनी नवे नवे बंगले बांधायला घेतले,
माझाच बंगला जुना का अजून? त्याच्यामुळे माझा बंगला तुमच्या बंगल्यांच्या पेक्षा सुंदर आणि त्याची शोभा वाढवणारा व्हावा हे देवीनं प्रत्येकाच्या मनात घातलं. आणि सगळ्या चांगल्यांनी बंगल्यांनी एकत्र येऊन देवी मातेचा हा महाल उभा केला ज्याची शोभा आहे झळझळी तसो नसळा. झळझळीत सोन सळाय अशा कळसाची स्थापना, देवी मातेची प्राणप्रतिष्ठा आणि या देवालयाचं उद्घाटन, समाज किंवा लोकार्पण अशा सगळ्या उपक्रमांना एकत्रित करून आपण ह्या उत्सवाची योजना केली. गेली चार पाच दिवस हा उत्सव अखंडपणे सुरू आहे. ज्ञानदान, अन्नदान आदी करून सगळ्या उपक्रमांनी अगदी गासगाव भरगच्च झालेलं आहे. खरं तर तुम्ही मूर्तच असा काढला का आमची सगळ्यात जास्त धावपळ या काळात राहते. पण ते गास असल्यामुळे आम्हालाही मोह आवरला नाही. ती जरी मोह महिषासूर मारणारी असली तरी तिच्याकडे येण्याचा तरी मोह झालाच ना. त्याच्यामुळे हो ना करता आमच्या सुभाष भाऊचा हट्ट सारखा टेकून राहिला होता. काहीतरी करा कारण ते तुम्ही आले नाही तर आम्हालाही बरं वाटणार नाही. तुम्हाला बरं वाटणार नाही आणि आम्ही नाही आलो तर आम्हाला तरी काय बरं वाटलं असतं. त्यामुळे हो ना करता तो योग साधला. सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही बाहेर पडतो आहोत. 10 ते 12 अंबरनाथ, 5:30 ते 7:30 भिवंडी आणि आता 9 ते 11 वसई विठ्ठला. पण काय असतं माहिती का, एखादं कर्म तोपर्यंतच त्रासदायक ठरतं जोपर्यंत त्याच्यात आवडीचं काही नसतं. सांगतो मी तुम्हाला, पटवून देतो. माझ्याकडं पुरावा आहे, किरीट सोमय्यापेक्षा पॉवरफुल आहे. समजा तुम्ही फ्लॅटमध्ये राहता, विशेष फ्लॅट होऊन जाईल ना डायरेक्ट. फ्लॅटमध्ये राहता तुम्ही, खूप दमलात, छान झोपायचं, सकाळी डायरेक्ट 10:30 उठायचं, फोन बंद, सगळं बंद करून टाकलं, आराम करायला पहुडले. 12 वाजता शेजाऱ्यांनी तुमचा फोन लागत नाही म्हणून त्याच्या फोनवर आलेला निरोप तुमच्यापर्यंत आणला. टिंग टॉंग वाजली बेल. बर, म्हणजे काय, अहो अतिशय महत्त्वाचा कॉल आहे. म्हणजे काय, घ्या बोला. घेतला, अहो तुमचा फोनच लागत नाही. नाही नाही, तो ना तो असा शहरातल्या माणसाला खरं बोलणं फारच अवघड आहे. आणि तो खरं बोलू लागला तर त्यालाच जगायला वेळ मिळणार नाही. त्याच्यामुळे तो आपली धातुरमातुर उत्तरं जमा करून जगतो. मग तोंडाला एक निरोप होता. म्हणे काय, आम्ही 25 जण तुमच्याकडे आता 1 तासात येतोय, जरा तेवढं जेवणाचं बघा. काय मनात विचारील पहिला, जगातले आखे शाप एकाच वेळी याला द्यावे का? सकाळी 10 वाजल्याशिवाय उठायचं नाही हे ठरवून मोबाईल बंद केला आणि 12 वाजता फोन येतोय, 1 तासात आम्ही 25 माणसं येतोय, आमचं जेवणाचं तेवढं बघा. काय वाटेल हो जीवाला. पहिलं तर फोन ज्याने आणला त्याचीच खरटपट्टी काढते. बरं समजा एवढ्या उशिरा किती कष्ट येतील मनाला. 1 मिनिटात याच्यातले कष्ट घालवू शकतो मी, करू का तसं? 1 मिनिटात तुम्ही अजिबात हलके व्हाल लगेच. 12 वाजता निरोप आलाय की 1 तासात आम्ही 25 माणसं येतो, आम्हाला जेवायला पाहिजे, ते पण मनासारखं. इतका त्रास मनाला होतो, इतका त्रास होतो, पण 1 मिनिटात जाऊ शकतो. काय, ती येणारी माणसं माहेरची आहेत. विठ्ठला आता काय मत आहे बोल. म्हणजे ती माहेरची आहेत म्हटल्यावर जसा त्रास निघून जातो तसं गासला यायचं म्हटल्यावर आमचाही थकवा निघून गेला, माहेरला आलोय आम्ही. विठ्ठला जनरली कुठल्याच गावाशी आमचं फार जास्त वेळ पटत नाही. आमच्याच गावाशी पटत नाही तर तुमच्या गावाशीचं काय सांगावं. पण निखळ प्रेम करणं, निस्वार्थ प्रेम करणं हा तुमचा स्वभाव आहे.
आणि ध्यानात ठेवा, जिथलं प्रेम निस्वार्थ आहे तिथं जीवाचं काय म्हणता, तिथं देवाला सुद्धा गुंतून पडावं असं वाटतं ना. थोर प्रेमाचा भुकेला आजी दुष्काळ तयाला, या प्रेमापोटी इथं येणं झालं. आणि देवी मातेचं वैभव काय ते बघायला आमचेही डोळे आसुसलेलेच होते ना. किती सुंदर मंदिर बांधलं आपण, मंदिर ज्याला म्हणतात ते आहे. काय असतं मंदिर म्हणजे? तीन अक्षर आहे मंदिर. मंदिर म्हणजे कोणताही वेरियंट आल्यावर पहिले काय बंद करायचं त्याला मंदिर म्हणतात, आणि पहिलं काय उघडायचं तिला मदिरा म्हणतात. विठाला एवढी काळजी आहे शासनाला, ते म्हणतात बार मध्ये यायला लाज वाटते ना, आपण किराणा दुकानावरून देऊ. काय हा, काही दिवसांनी किचन मध्ये नळ देतील, एक पाण्याचा त्रासच नको विठाला. अरे लाजा वाटायला पाहिजेत. आमच्या संत महात्म्यांनी इतक्या प्रयत्नाने हा समाज निर्व्यसनी ठेवलाय, आणि तुम्ही त्याच्यावर रोलर फिरवता. बुलडोजर येईल एक दिवस विठाला. मम म्हणजे मंगलता, दिव्यता आणि रम्यता, त्याला काय म्हणायचं? मंदिर. मम म्हणजे दी म्हणजे आणि र म्हणजे ते म्हणाला महाराजाचं कीर्तन छान राहतं बघ, दोन तास डोक्याला ताप राहतो हे लक्षात ठेवा, ते लक्षात ठेवा. त्याला इलाज नाही, आम्ही एवढा ताण घेतो म्हणजे तुम्हाला थोडा तर देणारच विठाला. मंगलता, दिव्यता आणि रम्यता. पण एक प्रॉब्लेम असा आहे, हे तिन्ही आहेत ना, हे परिणाम आहे. आणि कोणत्याही गोष्टीचं कारण आणता येतं, परिणाम नाही आणता. विस्तव आणता येतो का धूर आणता येतो? धूर आणता, धूर नाही आणता येत. विस्तव आणा, धूर त्याच्या आपोआप मागं 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 येईल. मंगलता हा परिणाम आहे उपासनेचा, दिव्यता हा परिणाम आहे विचाराचा, आणि रम्यता हा परिणाम आहे भावनेचा. उपासना, विचार आणि भावना या तीन गोष्टी जिथं मूर्तिमंत नांदतात त्याला म्हणतात मंदिर. कसं सांगतो? मंगलता उपासनेने येते ना. मग उपासना म्हणजे काय? काही जण मंदिराच्या बाकड्यावर येऊन बसतात, मग तुझी सून किती त्रास देते, तुझी सासू काय करते. अरे ते मंदिर उपासनेसाठी आहे का कोणाचं काही उपासण्यासाठी आहे विठाला? फार नाही, पण दिवसातून एक वेळ ठरवा, त्या वेळेला 7 वाजता सायंकाळी जी असेल ती वेळ, आणि त्या आरतीला गावात असलेल्या प्रत्येक नागरिकाने हजर राहिलं पाहिजे, हा नियम आजच करून घ्या. किती वाजता बोला? 7, 1, 7 यायला लागेल. 7 वाजता जर मी घरी असेल तर मी 7 वाजता मंदिरातच असेल, हा आरतीचा नियम करा. का? संघ शक्ती कलियुगे. कलियुगामध्ये संघ ही शक्ती आहे.